ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांना यंदाचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा किरण गुरव, गोतू पाटील, निलिम क्षत्रिय, शैलेश त्रिभुवन, धनंजय गोवर्धने, शमसुद्दीन तांबोळी, राजकुमार तांगडे हे विखे पाटील पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आपण दरवर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार देत असतो आणि हे या वर्षीचं 29वं वर्ष आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांना देण्यात आलेला आहे आणि तो 1,00,000 रुपयाचा आहे. त्याच्यानंतर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हा जुगाड नावाच्या कादंबरीला देण्यात आलेला आहे. तिचे लेखक आहेत किरण गुरव, हे कोल्हापूरचे आहेत. त्याच्यानंतर विशेष साहित्य गौरव पुरस्कार जो आहे तो आपण अंतरीची ओल नावाचं गोतू पाटील या साहित्यिकांचं जे आत्मचरित्र आहे त्याला दिलेलं आहे. आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जो आहे तो निलिमा क्षत्रिय नावाच्या लेखिकेला दिलेला आहे. तिचे दिवस आल्लापल्लीचे हे जे आत्मचरित्र आहे ललित लेखनात्मक ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार जो आहे तो अस्वस्थ मनातील शब्द या शैलेश त्रिभुवन यांच्या कादंबरीला दिलेला आहे. कला गौरव पुरस्कार श्री धनंजय गोवर्धने नाशिकचे यांना दिलेला आहे. समाज प्रबोधनाचा पुरस्कार जो आहे तो शमसुद्दीन तांबोळे यांना दिलेला आहे. आणि नाट्य सेवा पुरस्कार हा राजकुमार तांगडे यांना दिलेला आहे. तेव्हा असे हे पुरस्कार यावर्षीचे आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे. हा कार्यक्रम 14 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता प्रवरानगरला होणार आहे.